मंदिराच्या परिसरात पुरोहितांनी सुरू केलाय आखाडा. पुरोहितांनी एकमेकांना शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार सोशल मीडियामध्ये होतोय व्हायरल. पैसे घेऊन भाविकांना दर्शन मिळवून देण्याचा सुरू आहे प्रकार. पुरोहितांनीच वाहिली एकमेकांना शिव्यांची लाखोळी. नाशिक हे धार्मिक शहर म्हणून ओळखले जाते. त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी नेहमीच भाविकांची मांदियाळी बघायला मिळते. दूरवरून आलेल्या भाविकांना देवाचे दर्शन व्हावे यासाठी काही बहात्तर पैसे घेऊन भाविकांना दर्शन मिळवून देण्याचा व्यवसाय सुरू करून बसले. 2 दिवसांपूर्वी मंदिरातील 2 पुरोहितांमध्ये भाविकांना दर्शनाला घेऊन जाण्यावरून वाद झाला. यावेळी एका पुरोहित युवकाला दुसऱ्या दोघांनी मारहाण करत शिव्यांची लाखोळी वाहिली. त्याचवेळी इतर पुरोहितांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. मात्र काही भाविकांनी हा होत असलेला प्रकार सोशल मीडियामध्ये व्हायरल केलाय. या प्रकरणाबाबत नाराजी व्यक्त केली जात असून पंथस्थ आणि स्थानिक पुरोहित वाद पुन्हा उकळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही पैशांच्या मोहापायी पुरोहित आपल्या संस्कृतीला काळीमा फासत असल्याचे या प्रकरणातून दिसून येते. रवींद्र जाधव, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक.